दैनिक प्रभातच्या सर्व प्रेक्षकांना माझा जय हरी. मी आहे सध्या फलटण या ठिकाणी, आणि फलटण या ठिकाणी संध्याकाळी आज ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी मुक्काम येणार आहे, आणि त्यासाठी बऱ्याच रथापुढच्या दिंड्या ह्या आधीच येऊन पोचल्यात. मस्तपैकी ह्या माऊल्यांनी जेवण वगैरे केलं, आणि आता वटवृक्षाच्या खाली मस्त दुपारची झोप घेत होत्या, पण आम्ही इथं आलो त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ते भजन म्हणत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि वारीचे काय त्यांचे अनुभव आहेत ते जाणून घेणार आहोत. माऊली जय हरी. जय हरी. नाव काय तुमचं? गयाबाई. गयाबाई कुठच्या तुम्ही? जैतापूरच्या. जैतापूर. जिल्हा कुठला तुमचा, तालुका कुठला? नांदेड जिल्हा, नांदेड तालुका. बर, कितवी वारी? पहिल्यांदाच आल्यात. बर, कसं वाटतंय? नादर वाटते. नादर वाटते? नादर वाटते. आजीला माऊलीला खूप नादर वाटते, वारीला आल्यात खूप नादर वाटते. बर, कसं वाटलं पहिल्यांदा की कशी असेल वारी? नाही नाही, काहीच वाटलं नाही. आम्ही इथं बारा पंढरीला वकड बारे आले. म्हणजे पण एसटीनं आल्या? एसटीनं. बर, म्हणजे पायी चालून? आता काय पायी चालून हीच वारी आहे. आता पायी चालले नाही, लबाड बोलायचं नाही, यातच बसून आले टेम्पोतच. बर बर, तुम्ही सगळ्या गाडीत बसून आल्या? बघा, पायी चालणारे आपण बरेच वारकरी पाहतो, पण ह्या गाडीमध्ये ट्रकमध्ये बसून ह्या मावले येतात, कारण वय झालंय बरं का. पण अशा पायी त्यांनी वाऱ्या केलेल्या आहेत पूर्वी, फक्त आता चालता येत नाही म्हणून त्या येतात. तुमचं नाव काय? सत्यभामा. गाव कुठलं? जैतापूर. जैतापूर म्हणजे नांदेडचे सर्व? बर बर. कितवी वारी तुमची? तिसरी. हे तिसरी वारी. कसं वाटतं? चांगलं वाटतं, माऊलीच्या वाटतं. बर बर. काय मागणार विठ्ठलांना? विठ्ठलाला असं सुख, राम, आनंद देवा. बर बर. कोणा कोणाला देवा आनंद? सगळ्याला देवा, जगाला. सुनेला देवा का? सुनेला, लेकायला, नातायला, पंतायला. बघा, सर्वांना आनंद द्यावा म्हणजे सुन सकट बर का. असं आजीची माऊलीची. हा, आपल्यासोबत सर्वच माऊली आहेत. जय हरी माऊली. तुमचं नाव काय? गिरजाबाई. गिरजाबाई. कसा अनुभव? किती वारी? वारी वारी बरीच लईंडीची. आता पाच सहावी आहे. सहावी म्हणजे सहावी वारी आहे. कसं वाटतंय वारीला येऊन? नादर वाटत आहे. नादर चांगली. काय मागणार तुम्ही माऊलीकडे? काय नाही, सुख समाधान. असं सुख छान आराम सगळं. हा, आराम. बर बर. आपल्याकडे दुसऱ्या ही माऊल्या आहेत. एक मिनिट, आपण नंतर अभंग हे ते म्हणून घेऊया. आता पूर्वी माऊली तुमचं नाव काय? लक्ष्मीबाई. गाव कुठलं तुमचं मूळ? वडगाव. म्हणजे हे वडगाव कुठलं? नांदेड जिल्ह्यातलं? जिल्हा आहे तेच, नांदेड हे तालुका आहे तेच. बर, म्हणजे चव्हाण, शंकरराव चव्हाण यांचं मूळ गाव? हा, वडगाव. माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री दोन, म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण या दोन्ही मुख्यमंत्र्यांचं गाव म्हणजे वडगाव. हे ह्या त्याच गावच्या या माऊली नांदेड जिल्ह्यातील. कितवी वारी तुमची? मी काय मोजले नाही, आता दहा झाले असतील. चलत केल्या, आता जरा तब्येत बिघडली म्हणून बसल्या. बघा, वाऱ्या किती केल्या ह्या माऊल्यांनी मोजल्या पण नाही. म्हणजे भक्ती ही मोजायची नसती, भक्ती फक्त करायची असती. आणि पूर्ण प्रेमभावानी आणि भक्तिभावानी प्रे ह्या माऊल्या हे करतात. त्यांनी वारी पण मोजली नाही. माऊली जय हरी. जय हरी. काय तुमचं नाव? जनाबाई. 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 बघा, जनाबाई पण आहेत. जनाबाई, कितवी तुमची ही वारी? सहावी. वय बापू. सहावीच? वय किती तुमचं? आता किती? वय पण माहित नाही, पण सहावी वारी आहे. बर, काय मागणार विठ्ठलाकडे? काय नाही, सुख मागायचं. सुख मागायचं? हो. वरचा येऊ द्या वारीला, पाय चालले तर बसणं होत आहे तर. बर, काय पाऊस वगैरे काय मागितलं का नाही? पाऊस वगैरे कोणी मागणार? कोणी मागणार? काय शेतात काय काय परिस्थिती काय सध्या तिकडे? शेतात काय काय असतं आपल्या? शेती, केळी, ऊस, हळद, पाणी नाही, गंगा कोरडी पडली, केळी बाहेर काढली. म्हणजे वाईट अवस्था आहे बघा. एकंदरीत दुष्काळाची दाहकता खूप आहे माऊल्यांच्या तोंडून आपल्याला दिसतंय. अजूनही माऊल्या आहेत. काय सर्व कसं आहे? कितवी वारी माऊली तुमची? नाव काय तुमचं? शशिकला. शशिकला बाई. नाव का म्हणजे काय मागितलं आता? या काय मागणार? काय काय नाही, सुख समाधान मागायचं. काय समाधान? कितवी वारी? पहिलीच. पहिलीच वारी सुख समाधान मागायचं. वा 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 वा. काय करत असता तुम्ही? शेती. शेती. काम करता का? हो. सर्वजणी काम करता शेतीत. बघा, ह्या माऊल्या वयोवृद्ध आहेत, पण तरी सुद्धा त्या मोलमजुरी करतात, शेतात कामं करतात, आणि यातूनही वेळ काढून ह्या माऊल्या पंढरपूरसाठी
पायी वारी केलेली आहे आणि पायी वारी करतात. यांच्याशी आपण बऱ्याचशा गप्पा मारल्या ग्रामीण भागातल्या. त्यांनीही दिलखुलासपणे त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या खास शैलीमध्ये आपल्याला उत्तरं दिली, आपल्यासोबत संवाद साधला. आता आपण त्यांच्याकडून एक अभंग सामूहिकरित्या तुमच्याकडून एक अभंग होऊ द्या. अभंग गाणं काही तुम्हाला जे कुठलंही होऊ द्या. पांडुरंगाचे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. वातावरण, ऐतिहासिक शहर, महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून या फलटण शहराची ओळख. तर जिब्रेश्वर राम मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी व संभाजी महाराज यांचं मामाचं गाव असलेलं हे फलटण शहर सईबाईंच्या या माहेर गावात ह्या मावल्या नांदेड मराठवाड्यातून या ठिकाणी आलात. 60 ते 65 वयाची त्यांनी वय क्रॉस केलेलं आहे, पण तरीसुद्धा शेतात काम करतात ह्या मावल्या, मोलमजुरी करतात. पण त्यातूनही एक थोडासा वेळ काढून पांडुरंगाच्या यात्रेला जाण्यासाठी वेळ काढतात आणि पंढरपूरला येतात. आज दुपारचं वातावरण आहे, खरं तर त्यांना जेवण करायचं थोड्या वेळात, पण इथं या वटवृक्षाच्या झाडाखाली बसून काहीतरी विरंगुळा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकाराम महाराजांचे अभंग त्या म्हणतात.
इथं मनमोकळे आपल्यासोबत त्यांच्याच भाषात त्यांनी आपल्याला उत्तरं दिलेत, दिलखुलास आपल्यासोबत गप्पा मारल्या आणि ग्रामीण भागातल्या काय अडचणी आहेत आणि कसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि हा वरुण राजा जो काही 2-3 वर्षापासून या महाराष्ट्रात मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता दाखवतो ह्या त्यांच्या बोलण्यातून हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. या वारीच्या निमित्ताने पांडुरंग निश्चित यावर्षी तरी दुष्काळ पडू देणार नाही आणि या मावल्यांची सर्व याचना पूर्ण करेल असं मला वाटतं. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.